रत्नागिरीतला मिऱ्या बंधारा नामशेष झालाय. 100 ते 150 मीटर लांबीचा मिऱ्या बंधारा समुद्रानं गिळंकृत केलाय. समुद्राचं पाणी थेट लोकवस्तीत शिरलंय. लाटांच्या माऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. नारळाच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. समुद्राच्या रौद्र रूपामुळे संरक्षक भिंतही पडली आहे. रत्नागिरीतली महत्वाची बातमी आहे. रत्नागिरीतला धूप प्रतिबंधक मिऱ्या बंधारा जो होता तो समुद्राच्या पाण्यानं गिळंकृत केलाय. समुद्राचं पाणी थेट लोकवस्तीत शिरलंय, त्यामुळे मोठं नुकसान इथल्या किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांचं झालेलं दिसतंय. नारळीच्या बागांचं नुकसान झालंय. या संपूर्ण मिऱ्या बंधाऱ्याचं आता अस्तित्वच राहिलेलं नाहीये. 100 ते 150 मीटरचा हा मिऱ्या बंधारा होता. समुद्राच्या पाण्याने या बंधाऱ्याचं अस्तित्व संपून टाकलंय. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर रत्नागिरीतनं आपल्या संपर्कात आहेत. प्रणव, सध्या आपण पाहतोय मिऱ्या बंधारा नामशेष झाल्याचं कळतंय, काय नेमकी परिस्थिती आहे? भूषण, आताच उधाण जो आहे तो सुरू झालेला आहे आणि या उधाणाच्या लाटांच्यामुळे सध्या मिऱ्या बंधारा जो पूर्णतः नामशेष झालेला पाहायला मिळतोय. कारण या मिऱ्या बंधाऱ्यावरचं जो धूप प्रतिबंधक बंधारा जो घातला गेला होता, साधारणतः याची लांबी ही साधारणतः 350 मीटर लांबीची होती. त्यातला हा साधारणतः 100 ते 150 मीटरचा भाग जो आहे तो या समुद्रानं आता गिळंकृत केलेला पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे समुद्राचं रौद्ररूप इतकं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होतं, त्यामुळे या सगळ्याची पडझड होताना पाहायला मिळत होती. ज्या बागायती होत्या त्या पूर्णतः आता नष्ट व्हायला लागल्यात. नारळाची झाडं देखील कोसळू लागलेत. काहींच्या संरक्षक भिंतींच्या देखील तडे गेलेत, त्या देखील तुटलेल्या पाहायला मिळतात. आणि एकूणच परिस्थिती बघता ह्या समुद्राच्या रौद्र रूपाचा फटका रत्नागिरीच्या मिऱ्या बंधाऱ्याला देखील बसलेला पाहायला मिळतो. कारण हा बंधारा जो आहे तो आता पूर्णतः तुटलेला आहे, पूर्णतः वाहून गेलेला आहे. मोठ्या प्रमाणात या बंधाऱ्याच्या खालची जी वाळू होती त्या समुद्राच्या लाटांमुळे ही वाळू जी आहे ती वाहून गेलेली आहे. त्याचबरोबर दगड जे आहेत ते देखील गिळंकृत केलेले आहेत. आणि त्यामुळे हा बंधारा जो आहे तो आता इथून नामशेष झाल्याचं मोजलं जातं आहे. इथल्या स्थानिकांच्या आता खरं तर बघायला गेलं तर स्थानिक या आता भीतीच्या छायेखाली या ठिकाणी राहतात. कारण या समुद्राच्या लाटांचा जो मारा इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की या लाटांमुळे इथलं जे काही वॉल कंपाऊंड आहे, संरक्षक भिंत आहे, ते देखील तुटल्यात. नारळाची झाडं देखील समुद्रानं जवळपास 100 ते 150 मीटरचा हा बंधारा जो होता मिऱ्या बंधारा, त्याचं आता अस्तित्व समुद्रानी संपवलंय. समुद्राच्या अजस्त्र लाटांपुढे हा मिऱ्या बंधारा तग धरू शकलेला नाही. धन्यवाद प्रणव या सविस्तर माहितीसाठी.